मराठी व्यावसायिक नाटकांना प्रायोगिक नाटकांमधून अनेक नट लाभले आहेत. त्यासाठी हौशी कलावंत हे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून आपला ठसा उमटवत असतात व पुढील पायरी म्हणून मग त्यांना मराठी व्यावसायिक नाटकांचं मैदान खुलं होतं. टी व्ही सिरियल्स, चित्रपट यातनं देखील ही मंडळी हळूहळू पुढे एक एक पाऊल टाकत कामं करू लागतात. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे विविध राज्यस्तरीय व प्रतिष्ठेच्या अशा नाट्य स्पर्धेत सातत्यपूर्ण व घवघवीत यश अशाच एका कलाकारानं सध्या मिळवलेलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नाट्य विभागातर्फे सुरेश शांताराम पवार लिखित व दिग्दर्शित नवा सूर्य नावाचं एक नाटक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सादर करण्यात आलं. या नाटकातील माणसा या भूमिकेकरता पूनम कुलकर्णी ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून बक्षीस मिळालं आहे. 58व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत कल्याण केंद्रावर प्राथमिक फेरीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक तिला मिळालं. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून झी नाट्य गौरव यासाठी मानांकन देखील तिला मिळालं. त्यापाठोपाठ मटा सन्मान प्रायोगिक नाट्य स्पर्धेतही सर्वोत्कृष्ट प्रायोगिक अभिनेत्री म्हणून तिला मानांकन मिळालं. आणि आता 58व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतही सर्वोत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक तिला मिळालेलं आहे. तिच्या या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल BGB TV नेटवर्कतर्फे सलाम. पाहूया तिची एक छोटी मुलाखत घेण्यात आलेली आहे. काय म्हणते पूनम कुलकर्णी? तसं बघायला गेलं तर माझ्या घराण्यात अभिनयाचा आणि नाट्यकलेचा वारसा अजिबातच नाहीये, पण रसिक मन मात्र नक्कीच आहे आणि त्यामुळेच मी याकडे ओढले गेले आणि उपजत मला ही आवड होती ती अधिकाधिक वाढत गेली. आपल्या या सगळ्या प्रवासात मुलाचं असं वाटा म्हणजे मुलाचं असं कोणाकोणाचं सहकार्य लाभलं? सर्वप्रथम मुलाचं सहकार्य मी म्हणेन माझ्या आई वडिलांचं, की त्यांनी माझी ही आवड जाणली, माझं ऐकलं आणि मला या क्षेत्रात एक संधी दिली स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची, त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे खूप आभार. आणि त्यानंतर पण त्यांची एक अट होती की सर्वप्रथम शिक्षण पूर्ण करायचं आणि मगच या क्षेत्राकडे वळायचं. तसंच मी आधी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग या क्षेत्राकडे वळले. आणि इथे आल्यानंतर अनेक ऑडिशन्स दिल्या, अनेक ठिकाणी चित्रपट मालिकांसाठी ट्राय केला, बट नाही पॉसिबल झालं. सर्वीकडून एकच उत्तर यायचं की तुम्ही तुम्हाला थिएटर एक्सपिरियन्स किती आहे, तुम्ही आधी नाटक शिकला आहात का? तर आधी नाटक शिकून या आणि मग इकडे वळा हे खूप जणांकडून कळलं आणि मलाही नाटकाची तितकीच आवड असल्यामुळे मी नाट्य शिक्षण कोण देतं याचा शोध घेऊ लागले. आणि तशीच योगायोगाने माझी नाट्यरसिक हो या संस्थेचे अध्यक्ष सुरेश शांताराम पवार यांच्याशी ओळख झाली आणि मग मी त्यांच्या संस्थेत गेली 2 वर्ष नाटक शिकत होते. आधी छोट्या छोट्या भूमिका केल्या आणि आता गतवर्षीच 58वी राज्य नाट्य स्पर्धा या स्पर्धेसाठी जे नवीन नाटक लिहिलं गेलं त्यासाठी सरांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला आणि मला एक मुख्य भूमिका साकारायची संधी दिली, त्यामुळे सरांचेही खूप खूप आभार. तुमचे मनपूर्वक अभिनंदन त्यासाठी. आणि त्याचबरोबर तुम्ही असे कोणकोणते पुरस्कार मिळवले? मी अनेक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली आहेत. उत्कृष्ट अभिनयाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम असे पुरस्कार घेतले. त्यानंतर आत्ताच गतवर्षी झालेल्या 58व्या राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचं प्राथमिक फेरीत रौप्य पदक मिळवलं. त्यानंतर तसंच झी नाट्य गौरव 2019 यासाठी मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं नामांकन जाहीर झालं. नंतर पार पडलेल्या मटा सन्मान यासाठीही मला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक अभिनेत्रीचं नामांकन जाहीर झालं आहे.
आणि आत्ताच आलेल्या बातमीनुसार मला 58व्या राज्य नाट्य अंतिम स्पर्धेतही अंतिम फेरीच्या स्पर्धेतही रौप्य पदक मिळालं. सुरेश पवारसह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, कल्याण.